नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर पहा हा व्हिडिओ आहे खास, आता तो जो आहे यूट्यूबवरती सध्या खूप गाजलेला आहे, तो जो फेमस झालेला आहे तो भाऊ। आता खरं तर याला भाऊ म्हणूनसुद्धा वाटत नाही, कारण हा पूर्णपणे चुकीचा आहे। त्याच्या संसारासाठी साठी जो काही चांगल्या गोष्टी करत असेल त्याबद्दल काहीच हरकत नाही, पण जर रक्ताच्या नात्यावरती जर काही गोष्टीचे आरोप करत असेल त्यांनाच जर पलटी मारून त्यांच्याशी चांगल्या गोष्टीचा म्हणजे गोड बोलून त्यांनी मदत केलेली असते आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन पुन्हा जर आपल्या स्वार्थासाठी जर बहिणीला उलट उत्तर देत असेल तर अशा भावासाठी कोणीच प्रार्थना करणार नाही की असा मला भाऊ मिळावा म्हणून। ठीक आहे, तर चला हा भाऊ तुम्हाला तर माहीतच आहे कोणता आहे, की ह्याची बायको कुठे गेली आणि कुठे नाही त्यांची त्यांनाच माहिती, पण त्यांनीच काही गोष्टी सोशल मीडियावरती मांडल्या म्हणून त्याच्यावरती आपण बोलू शकतो। आता बायको 8 दिवस बाहेर गेली, मग ती तिच्या घरी राहिली की आई वडिलाच्या घरी राहिली किंवा त्या व्यक्तीच्या घरी राहिली, कुणी कुणाला आता इथं सांगायला काहीच आपण जे म्हणतो ना काही उपयोग नाही, कारण त्यांना माहीतच आहे। त्यांनी ज्या गोष्टी दाखवल्या त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे त्यांना माहिती आहे, आणि सोशल मीडियावरती जर दाखवलं आहे तर पब्लिकही त्यांचं मत मांडणार साहजिकच आहे। आता बायको गेली त्यावेळेस त्याने भरपूर काही बहिणीची साथ घेतली किंवा बहिणीची साथीने भरपूर काही गोष्टी केल्या, व्हिडिओ टाकले पोलीस स्टेशनमध्ये, केस वगैरे भनभंग म्हणजे भरपूर काही केलं। तर ज्यावेळेस याला गरज होती त्यावेळेस त्याने प्रत्येक गोष्ट बहिणीला विचारली, आणि आता बहिणीची गरज नाही, ह्याने कधीच जाऊन बायको आणली। अरे खरं खरोखर निर्लज्ज माणूस आहे, ठीक आहे तू आण नको आणू तुझा प्रश्न राहिला, पण आता बहिणीला एवढं बदनाम का करतोस, बहिणीची का इज्जत सोशल मीडियावरती आणतोस। ठीक आहे ना, चुकत असतील त्यांच्या लाख गोष्टी चुकत असतील त्याबद्दल नाही, परंतु या मॅटरमध्ये त्यांनी त्यांची जागा किंवा त्या त्यांच्या जागेवर एकदम बरोबर आहेत, त्यांनी त्यांचे पॉईंट व्यवस्थित मांडलेले आहेत। एक बहीण म्हणून किंवा एका भावासाठी बहिणी काय करू शकतात हे त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे किंवा त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे। पण हा निर्लज्ज भाऊ पुन्हा उलट उत्तर देतो की तू माझ्यासाठी काय केलं, तू हीच प्रगती कर, तू तीच प्रगती कर, आमच्या नावाने डॉलर्स कमवू नको। पहिली गोष्ट तर माझी जी मोठी बहीण आहे पूनमताई, पूनमताईच्या नावानेच तो ओळखला जात आहे, ती कशी का असेना, परंतु तिनं यांना आय डी खोलून दिले आणि आय डी खोलून दिल्यानंतर कोणत्या बहिणीला वाटतं की भावाचा संसार पुढे जावं, त्याच्या लेकरा बाळासाठी त्याच्या संसारासाठी 2 रुपये मिळावेत म्हणून तिनं एक यूट्यूबचं साधन म्हणून त्यांना आय डी खोलून दिली। परंतु या आय डीचा किंवा या चॅनलचा या लोकांनी गैरवापर केला, गैरउपयोग करत आहेत ते, कारण यांना भानच नाही आपण सोशल मीडियावरती काय करत आहोत आणि काय नाही। उठले की सुटले काही पण व्हिडिओ बनवायचे, घरातला तमाशा मांडायचा आणि चालायचं, आपलं भुंकत बसायचं काहीतरी 2-3 तास। आता लाईव्हचं सध्या ते घेत नाहीत, परंतु त्यांचे व्हिडिओ असतात 10-15 मिनिटाची व्हिडिओ ते बनवत असतात कुठेतरी। आता रात्री कालची मी एक लाईव्ह पाहिली ज्यामध्ये पूनमताई आणि तिचा भाऊ भाऊजय हे सगळे जॉईन झाले होते, त्यांनी आपलं आपलं मत मांडलं, परंतु सगळे उलट उत्तर देत आहेस, अरे तुम्ही तुमच्या बहिणीला नका घाबरू, पण देवाला तरी घाबरा, बहिणीला घाबरू नका, परंतु हे सोशल मीडिया आहे, लाखो लोक तुम्हाला पाहतात, यांना तरी घाबरा, यांना तरी काहीतरी वाटेल की बाबा हा खरं बोलतं की खोटं बोलतं आहे। न्याय द्यायला बसलेलंच आहे पब्लिक, इथं पब्लिक सांगते ना, पब्लिक यूट्यूब प्लॅटफॉर्म असा आहे की खरंच चांगलं प्लॅटफॉर्म आहे इथे, म्हणजे न्याय मिळण्याचं कुठेतरी पब्लिकद्वारे कुठेतरी चांगलं काम होत आहे, चांगलं कोण वाईट कोण निदान या गोष्टी तरी इथे कळत आहेत। यूट्यूब आहे किंवा हे पब्लिक आहे इथे पाहते, म्हणून जर त्यांनी काही गोष्टी तुझ्या सुरुवातीपासून पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना लगेच कळतं तू कसा माणूस आहे आणि कसा नाही, आणि बहिणीला एवढे आरोपावर आरोप ठेवत आहे। आणि याच्यामध्ये पूनमताईचं पण काहीच म्हणणं नाही, तिचं असं म्हणणं आहे की आण तुझी बायको तुझा संसार तू कर काही कर, पण आमच्या नावाने व्हिडिओज बनवू नको आणि आम्हाला शिव्या देऊ नको, आम्हाला बदनामी करू नको, एवढंच तिचं म्हणणं आहे। पण हा काय करतो, ह्याच्या डोक्यावरचे ह्याने नका हे केले डायव्हर्ट केले लोकांना, असं आपण जे म्हणतो ना एखादा विषय वळवण्यासाठी विषय चेंज केला याने। आता त्याच्या बायकोचा विषय एवढा गाजला होता सोशल मीडियावरती, पळून गेली त्यांनी सांगितलं म्हणून पब्लिक बोलत होतं, पण आता हा याने कुठेतरी पब्लिकला डायव्हर्ट करून टाकले, असं वळवलं दुसरीकडेच विषयाकडे, बहीण भावाची भांडण लागली, आता बरेचसे लोक तिचा विषय विसरत चाललेले आहेत। आता तसे पाहिलं तर समोर आलेलं नाहीच विसरणार, व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा अशी समोर कुठं भेटली तर लोक नाही विसरणार तो विषय, पण सध्या तरी हे भांडण लागलेलं आहे ना बहीण भावामध्ये, तर या भांडणामुळे लोक इकडे डायव्हर्ट झाले आणि तिकडचा विषय विसरूनच गेले। आणि खरंच एवढी मोठी मास्टर माइंड आहे बाबा ही बाई खरोखर। आणि बरे दाजीही त्यांचे ते जे आहेत पूनमताईचे मिस्टर ते पण कसे का असणार, परंतु काही गोष्टी त्यांना तळतळ वाटतो किंवा तळतळ वाटते, काही गोष्टी त्यांनी एवढी मदत केली, एवढी धावपळ केली, 3 लेकरं टाकून इकडे तिकडे ते फिरत होते, त्यावेळेसुद्धा याला मूर्खाला काही वाटलं नाही, आणि आता
बहिणीला म्हणजे चिडवते किंवा बहिणीचे उपकार विसरून बहिणीलाच इज्जत बहिणीलाच इज्जतवान ठरवते म्हणजे इज्जतहीन ठरवते. म्हणजे किती निर्लज्ज लोक आहे ते. तर पुन्हा त्याचं एवढं म्हणणं आहे की जे मी तुम्हाला आय डी ओपन करून दिली ती आय डी तुम्ही डिलीट करावी आणि तुमचं हिंमत असेल तर तुम्ही नवीन चालू करावं आणि तुम्ही तुमचं काय असेल ते कंटेंट दाखवावं असं तिचं म्हणणं आहे. मी चॅनल चालू केलं तुम्ही त्याचा गैरवापर केला, बरोबर आहे, आणि त्यांनी खरंच गैरवापर केलेला आहे. तर तो असं बोलला की हो मी पाहिल, मी असं करेल, मी तसं करेल, पण तो स्पष्टपणे असं बोलला नाही की हो मी चॅनल डिलीट करेल, करणार नाही. एका व्हिडिओमध्ये बोलला की चॅनल डिलीट करायचं काय, मी तुम्ही आमचं नाव घेऊ नका, आम्ही पण तुमचं नाव घेत नाही, चॅनल चॅनलचे कशाला सारखी धमकी देत आहे, तुम्हाला तिचं ऐकून मारायचं असेल रिपोर्ट तर मारा वगैरे भरपूर काय तो बोलत आहे. अरे मूर्ख माणसा, ज्या बहिणीमुळं तू इथपर्यंत पोहोचला, ज्या बहिणीमुळं तू आज पब्लिकमध्ये चार लोक तुला ओळखतात, तू त्याच बहिणीला उलट उत्तर देत आहेस, त्यावरूनच कळतं की तुझी लायकी काय आहे. ठीक आहे, त्यामुळं कसं असतं ना, आपण काय दाखवतो काय नाही याचं भान ठेवावं. आणि खरंच जर धमक असेल, खरंच तू स्वाभिमानी असेल, तू स्वाभिमानी तर नाहीच रे, खरंच स्वाभिमानी नाही. ज्याची बायको इतक्या दिवस बाहेर राहते, एक दिवस काय ना एक तास काय ना बाहेर राहते, जर अशा बायकोला तू बायकोसाठी तू भख्या बहिणीला रक्ताच्या नात्याच्या बहिणीला वाईट होत आहेस, ह्यांची इज्जत सोशल मीडियावरती मांडत आहेस, भांडण करत आहे त्यांच्याशी, तर तुला काय म्हणावं, तुझा स्वाभिमान तिथेच कळतो. स्वाभिमान तू हा विषय तर काढूच नको. त्यामुळं तुला जर असं वाटत असेल अजूनही की खरंच माझी बहीण मला वारंवार टोमणे मारते, ती मला बोलते, चॅनल मी तिच्या नावाने चालू केलेलं आहे म्हणजेच तिच्यामुळंच चालू झालेलं आहे माझं चॅनल, तिनेच आय डी ओपन करून दिलेलं आहे, तिच्यामुळं माझी ओळख झालेली आहे, तिच्या नावानेच लोक मला ओळखतात, असं जर खरंच तुला वाटत असेल तर चॅनल डिलीट कर. आणि तू करणार नाहीस असं मला वाटतं, कारण की तुझ्याकडे स्वाभिमान नाहीच आहे. स्वाभिमान असतात तर ही जी गोष्ट झालेली सोशल मीडियावरती ही तुझ्या घरात घडलीच नसती. आणि वरून हे तर असे स्वाभिमान तुझ्यासाठी तर किरकोळ येते, असे किरकोळ येणं जाणं पडणं हे तर तुला किरकोळ झाली, तुला काहीच विशेष वाटत नसेल. पण लक्षात ठेव, ज्या व्यक्तीसाठी तू आज एवढं भांडतोस ती व्यक्ती तुला कधी चुना लावेल, कधी तुझा विश्वासघात करेल हे तुला समजणारसुद्धा नाही. आणि ज्यावेळेस खरी तुझ्यावरती वेळ येईल, खरा प्रसंग तुझ्यावरती येईल की तुला असं वाटेल की नाही बाबा आपलं कुणीतरी जवळचं असावं, त्यावेळेस तू ढसाढसर रडशील, परंतु ही बहिणी त्यावेळेस तुला मदत करू शकणार नाहीत. कारण की आपण म्हणतात ना, दुधानं पळाल्यावरती ताकसुद्धा फुंकून पितात. तशी कंडिशन आहे. एकदा आता त्यांचं जर मला वाटतं की एवढा सन्यताप झाल्यानंतर, आपण जे म्हणतो एवढा डोक्याला ताप झाल्यानंतर कोणती व्यक्ती मला नाही वाटायचं परत त्या मार्गाने जाईन. पण आता असं भावासाठी परत त्यांना काय वाटतं काय नाही त्यांचा प्रश्न राहिला. पण शेवटी मी एवढं सांगू इच्छिते की खरंच हा जो भाऊ आहे ह्यांना चॅनल डिलीट करावं मला वाटत नाही त्याच्या पोटावरती पाय द्यावा म्हणून. कारण की खरंच खूप मेहनत लागते, खूप कष्ट घ्यावे लागतात इथपर्यंत पोहोचायला. पण यांनी जर गैरवापरच आलेला आहे, फालतूपणा दाखवलेलाच आहे, आणि खरंच स्वाभिमानी असेल तर चॅनल डिलीट कर आणि नवीन चालू करून दाखव. म्हणजे कळण तुला तुझ्या बहिणीला जर काहीच तिचं श्रेय घ्यायचं नसेल किंवा तुला तिला श्रेय द्यायचं नसेल किंवा तिची बदनामीच करायची असेल तर या गोष्टी तिच्या म्हणण्यानुसार तू करू शकतोस. बाकी मला तर वाटत नाही की तू चॅनल डिलीट करावं, नसेल करायचं तर नको करू, त्याबद्दल हरकत नाही. पण बहिणीची बदनामी थांबव, तुला नाहीच ठेवायचं नातं बहिणीशी, नको ठेवू. परंतु सोशल मीडियापासून 8-4 दिवस थांबा रे, लांब राहा, जरा लांब राहा. एवढी इज्जत गेली तरी तुम्हाला लाज कशी वाटत नाही, तुम्ही तोंड घेऊन येता आणि कॅमेऱ्यासमोर बसता आणि सांगत बसता की मी असंच गेले, मी पुढची स्टेपच केली नाही आणि मी फक्त चॅटिंगच सावलीन, माझी चॅटिंगच घावलीन, पुढं माझं काहीच नाही. अरे किती मूर्खपणाचा, काय करायचे खरं पाहिलं तर. आपला नवरा असताना परपुरुषासोबत एवढ्या अश्लीलपणा, एवढ्या खालच्या लेवलला जाऊन कमेंट करायला किंवा आपण जे म्हणतो ना चॅटिंग करायची गरजच काय, तिथेच लायकी करते ना. म्हणजे अजून पुढच्या स्टेप होऊ द्यायच्या होत्या, मग तेव्हा समजायचं का तू खरंच चूक केली म्हणून. म्हणजे ही चुकी काहीच नाही का तुझ्या मते? अरे बापरे, म्हणजे हा कुठला न्याय? तुम्ही लोक काही उठता काही बरोबर बसता, कुठेतरी भान ठेवा ना तुम्ही काय करता आणि काय नाही. असा कुठला नवरा आहे का जगात को जो बायकोची एवढी गोष्ट सहन करू शकतो की एखाद्या, म्हणजे तुम्ही एवढं बोललायत त्यातूनच तुमचं पुढचं स्टेप घडू या करणं घडू त्याच्याशी देणं घेणं नाही. पण तुझं मन किती दुसऱ्या पुरुषावर जाऊ शकतं किंवा तू किती कोणत्या पुरुषासोबत कसं वागू शकते हे तर कळून येतं ना. दुसऱ्या पुरुषासोबत जर तू एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलत आहे म्हटल्यावर पुढच्या स्टेप ओलांडायला तुला काहीच वेळ लागणार नाही.
ठीक आहे, असं मला तुझ्यावरती कुठल्याच आळ घ्यायची नाही किंवा मी तुला जज करणारी कोणीच नाही, मला फक्त एवढं सांगायचं की तू स्वतः सांगतेस की मी पुढच्या स्टेप ओलांडलेलं नाही आहे तर आणि मी फक्त चॅटिंगमध्ये घावली वगैरे. पण ते का होईना, पुरावा जर एखाद्या नवऱ्याला सहन झाला असतं तर त्याने गाजावाजा नसता केला, आता केला असता तर पुन्हा आणलं नसतं, पण आणायचं होतं परत. तर एखाद्या व्यक्तीने हे प्रकरण काहीतरी दोन माणसं बोलून सगळ्यांना दाखवून मारहाण करून तिला मारहाण तर केलेलीच आहे, पण तिच्या आईवडिलाला बोलून घेऊन काहीतरी तोडगा काढला असता, असं फालतूसारखं सोशल मीडियावरती नसतं त्यांनी तमाशा मांडला, समजलं. त्यामुळं तुम्ही काय आहे ना, तुमच्या फायद्यासाठी सांगू इच्छिते की सोशल मीडियापासून 8 दिवस किमान तरी दूर राहा आणि चॅनल डिलीट करणं करा असं आम्ही म्हणणार आहे तुम्हाला कोणीच नाहीत, पण तुमच्या बहिणीनुसार तुम्हाला बहिणीची बदनामी थांबवायचीच असेल तर तुम्ही चॅनल नाही डिलीट केलं तरी चालेल. परंतु तुम्हाला जर हे करायचं असेल ना, तुमच्यात एवढं स्वाभिमान नावाची काही गोष्ट नसेल ना, तर तुम्ही काय करा, चॅनल डिलीट नाही करून तिची बदनामीच करणार हे मला माहीतच आहे, पण कुठेतरी मनाला विचारा की आपण काय करतो आणि काय नाही. खरंच धमक असेल तर चॅनल डिलीट करू शकतात, बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. पण तुमच्या बहिणीशी अशी बदनामी करू नका, कारण शेवटी ती बहीण आहे, खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिलेल्या आहेत आणि तुम्ही पुन्हा निर्लज्जसारखं त्यांना 4 दिवसाची आलेली ही बाई बायको तुम्ही, तू तिच्यासाठी जर रक्ताचे नाते तोडत असशील तर तिच्यासारखा भाऊ कुणालाच नसावा असं मी नक्कीच म्हणेल. तर चला, आता चॅनल डिलीट होतं की नाही होतं हे आपल्याला तर काय माहिती, आपल्याला पाहायला भेटेलच. पण बहिणीनं सांगितलं की स्वाभिमानी असशील तर चॅनल डिलीट कर म्हणून, पाहूया आता काय होते काय नाही. तर तुमचं मत काय आहे याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.